न्यूज 18 लोकमत वर दिवसभर शिक्षण आणि शिक्षणात येणाऱ्या अडचणी हाच विषय आम्ही लावून धरलाय, कारण शिक्षणाला महत्त्व आम्ही आमच्यापासून देतोय आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आमच्याकडे मान्यवर आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय की शाळा बंद आहेत मग फी कशासाठी, फी कशासाठी याचं उत्तर घेऊया। आपल्या सोबत संस्थाचालक देखील आहेत, फडके सर, फी कशासाठी लागते शाळेला सांगा। पण शाळा अनुदानित असली तरी का फी मागते? मग नाही, अनुदानित शाळा फी मागतच नाहीये। मग फी कोण मागतोय? बच्चू कडू साहेबांना अनुदानित शाळा पुढे जर फी मागत असेल तर नाव सांगा, तरी त्याच्यावर ऍक्शन घेतील। फीचा तंटा जो आहे तो विनाअनुदानित शाळेच्या बाबतीत आहे। आणि विनाअनुदानित शाळांमध्ये देखील दोन प्रकारच्या शाळा आहेत, एक शासकीय नियमाचं पालन करणाऱ्या शाळा आहेत आणि एक शासकीय नियम धाब्यावर बसवणाऱ्या शाळा। आपली चर्चा जी होती आहे ती शासकीय नियम धाब्यावर बसवणाऱ्या शाळांची आहे। मी ज्या शाळेचा काळ करतो त्या शाळेचा दरवर्षीचा ऑडिट रिपोर्ट आम्ही सरकारला सादर करतो, तो चॅरिटी कमिशनरकडे सादर होतो। आमच्या शाळेचा जमा खर्च पालकांना पाहायला उघडाय, म्हणजे माझ्या एका शाळेमध्ये पाचच तास असलेला एक मुलीच माझा ऑडिटर आहे, आमचे अकाउंट ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे आमचा पालकांची झगडा नाहीये। एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे संस्था चालकांनी देखील की परिस्थिती अभूतपूर्व आहे, पालक अडचणीत आहेत, त्यामुळे आपल्याला पालकांना सानुभूतीपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या बरोबर नीट संबंध ठेवून काम करावं लागेल। नक्कीच नक्कीच, म्हणजे हा जो आरडाओरडा आणि अपप्रचार होतोय की शाळा फी घेत आहेत, ऑनलाईन शिक्षण असताना घेत आहेत आणि जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन वर्गात मुलांना सहभागी करून घेतलं नाही, अशाही तक्रारी आज आमच्याकडे शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केला। पण ह्याच्या वेगवेगळे कंगोरे आहेत, ते जाणून घेण्याची गरज। आणि दिव्यानेताईकडे जाऊया। दिव्यानेताई, मुद्दा हा मांडला जातोय, आरोप हा केला जातोय की जर या सगळ्या आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये पालकांची परिस्थिती गंभीर आहे, आर्थिक अनेक अडचणी त्यांना आहेत, अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईनचं हे खूळ काढलं आणि त्याच्या माध्यमातून फी वसुलीचा मार्ग मोकळा केला, हा जो आरोप केला जातोय यात काही तथ्य आहे? एकतर ऑनलाईन शाळा मध्ये शिक्षण चालू असताना काही जो खर्च असतो, म्हणजे क्लासरूम चालवताना विजेचं वीज बचत होत असते, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी जी बस लागते ते बसची फीची बचत होऊ शकते। एकूण ऑनलाईन शाळेमध्ये शिक्षण देत असताना शाळेने सरकारने शाळा सुरू करत असताना फी नियमन समितीकडून त्याच्या शुल्काचं नियमन करणं गरजेचं होतं, म्हणजे किमान 20% जरी त्याच्यामध्ये फीमध्ये जर सवलत सरकारने फी नियमन शुल्क समितीकडून जर दिली असती पूर्ण राज्यभराच्या विद्यार्थ्यांसाठी, तर मला असं वाटतं की आज काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अनेक ठिकाणी आपण बघत आहोत की पालक मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी करतायत की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही एवढी मोठी फी भरू शकत नाही। ज्या शाळांच्या विषयी तक्रारी आहे ना त्या शाळांच्या फीच्या रकमा जरा कळतील, काय फी घेतात त्या शाळा? मध्ये काही ठिकाणी 80,000-1,00,000 रुपये वर्षभराच्या अशा फीज आहेत। आता मी तुम्हाला नाशिकचं उदाहरण देते की परवा पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या बाहेर पालकांनी आंदोलन केलं होतं, म्हणजे पालकांनी आधी शाळेला भेटून विनंती केली की तुम्ही शाळेची फी जी आहे ती कमी करा, किमान 20% तरी तुम्ही फीमध्ये आम्हाला सवलत द्या। शाळेने ऐकलं नाही, पालकांनी आंदोलन केलं, पालकांनी आंदोलन केल्यानंतर 8 दिवसांनी पोलिसांनी त्या पालकांवरती चक्क गुन्हे दाखल केले। मला तुम्ही सांगा की सरकारकडे न्याय मिळत नाही, सरकार त्या शुल्क नियमन समिती असताना त्याचं नियमन परत करून घेत नाही। नक्की याचा अर्थ विलास, आपण जेव्हा शाळांच्या फीचा मुद्दा आणतो तेव्हा हे देखील लोकांना समजलं पाहिजे, कारण आपले लाखो पालक हा कार्यक्रम बघतात, शाळांची फी हा सरसकट एकच मापदंड सगळ्यांना लावता येणार नाही। लाख रुपये फी घेणाऱ्या शाळा आहेत, स्कूल बसची फी, जिमखाना फी, XYZ इतक्या फीज वेगवेगळ्या त्या स्ट्रक्चरमध्ये बसवलेल्या असतात, त्या फीसाठी लोकांचा विरोध आहे, ज्या विनाअनुदानित पण शासनाच्या नियमावलीने शाळा चालतात, ज्यांची फी 200, 300, 400, 600 रुपयेपर्यंत असते, त्या शाळांचा हा मुद्दा आणि बाकी शाळांच्या मुद्द्यांमध्ये फरक असतो, हे देखील महत्त्वाचं। नक्कीच, पण या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतोय, तो प्रश्न घेऊन जातो मी लोखंडे सरांकडे।
लोखंडे सर, जर आता सरांनी जो मुद्दा सांगितला की बाबा अशा काही शाळा आहेत ज्या खऱ्या अर्थानं मोठ्या प्रकारची वसुली करतायत, या शाळांची जी वसुली केली जाते, एक प्रकारे आपण गरीब मुलांबद्दल बोललो की त्यांच्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण गेलं नाही म्हणून ते शाळेच्या बाहेर फेकले जात आहेत, पण असे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले सुद्धा असे अनेक मुलं आहेत ज्यांना फीस परवडत नाही म्हणून सुद्धा ते शाळेच्या शिक्षणाच्या बाहेर फेकले जात आहेत का? मला फार वाटत नाही आहे. त्याचं कारण असं सांगतो की मी ना मुख्यतः काम ग्रामीण भागात करतो आणि मी तिथे असे हजारो शिक्षक बघितलेत की जे मार्ग काढतात त्यातनं मार्ग, आणि मला ह्यातनंही मार्ग काढला पाहिजे असं वाटतं सारखं तुम्हाला. कारण प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबर आहे. शाळा म्हणते की आम्हाला हे सगळे खर्च येतात ते करण्यासाठी आम्हाला फी घ्यावीच लागणार आहे सगळे. आता एकाने सांगितलंच एक मान्यवरांनी, हा म्हणतो की आता सगळे 5 महिने माझी आता बरोबर आहे ना. एक न्यूली मॅरिड फॅमिली आहे आणि त्यांचं 6-7 वर्षाचं मुलगा आहे आणि त्याची एकदम अचानक नोकरी करून आम्हाला गेलेली आहे, तर ही सिच्युएशन झालेली आहे आता सगळी क्रिएट. तर ह्याच्यासाठी उत्तर काढावं लागणार आहे म्हणजे सगळे स्टेक होल्डर एकत्र बसून त्याचं सोल्युशन काढावं. लोखंडे सर एकच अपडेट देतो, या कोरोना काळामध्ये शाळा बंद आहेत ना, एक तर शाळांना वीज आहे ना कमर्शियल दराने वापरायला लागते, आणि या कोरोना काळामध्ये पण शाळांना लाखोंची बिलं आलेत. हे आपण जो मुद्दा काढतो ना, सगळ्या स्टेक होल्डरने एकत्र यायला पाहिजे. मंत्री महोदय आपल्या चर्चेमध्ये आहेत ना, मंत्री महोदयांकडून एवढीच अपेक्षा आहे, सर तुम्ही याच्यासाठी आवाज उठवा. कोरोना काळात जर शाळा बंद असतील तर कमर्शियल रेटनी बिलं देऊ नका, एवढं तरी करा. त्याचा परिणाम शाळांवर होईल, शाळांचा हे जे लोड आहे हे पालकांवरचं कमी होईल, एक सोल्युशन निघेल. बोला सर पुढे. बच्चू सर उत्तर देतात, काय म्हणता बच्चू सर? माझं काय मत आहे, जरी आम्ही विद्युतचं बिल माफ केलं तर हे काय त्याच्यातून कमी करणार आहे? 10 वर्ष सगळ्याच शाळा काही बेकायदेशीर फी वसूल करत नाही, पण काही ज्या निवडक शाळा आहे ज्याचा अतिरेक व्हायला लागलेला आहे. माझ्याकडे मी आता फौजदारी गुन्हे दाखल केले अकोल्याच्या शाळेवर, संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल केले. आता सगळी मी नागपूर आणि अमरावती विभागाची सगळी माहिती बोलावली आणि सगळ्यांचं 8-8 वर्षाचं ऑडिट करणार आहे. जे बेकायदेशीर म्हणजे ज्यांनी फक्त धंदा केला, शाळा म्हणजे धंदा नाहीये, त्याच्यात परमार्थ ठेवावा लागेल, काही सेवा ठेवावा लागेल, आणि पूर्ण धंदा जर भाऊरावांच्या जागी जे खाऊराव आले त्यांना कसं रोखणार? भाऊरावांच्या जागी जे खाऊराव आले त्यांना कसं रोखणार? मध्ये जे झालेलं आहे ते सगळं रोखू. आता मी त्याच्यासाठी 15 दिवस फिरणार आहोत महाराष्ट्र, आणि एकेकाला अंतर टाकल्याशिवाय बाहेर येणार नाही, स्वस्त बसणार नाही. तुम्ही जे काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते खाडके साहेबांनी इतरांनी, का मोबाईल आपण आपला मोबाईल दुसऱ्यांना द्यायचा, आता चांगल्या योजना आपल्या समोर आणता येईल. खासदार निधीतून काही मोबाईल देता येईल का, टॅब देता येईल का, आमदार निधीतून देता येईल का, 15 विभागातून देता येईल का, ग्रामपंचायतमधून मोबाईल देता येईल, महानगरपालिकेतून देता येईल, असं सुद्धा आपल्याला भविष्यात करेल. जसे प्रश्न निर्माण होईल तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करता येईल. फीच्या बाबतीत आम्ही सांगतोय का आम्ही कुठेही तडजोड करणार नाही. सगळ्या शाळा ह्या राजकीय लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या, मोठ्या लोकांच्या आहे, आणि त्यांना भ्रम आहे का आपल्यावर कारवाई होत नाही. हा भ्रम त्यांनी काढून टाकावा. जे जर लूट करत असेल विद्यार्थ्यांची, आमच्या पालकांची, तर त्याला आम्ही सोडणार नाही, काही झालं तरी 72. धन्यवाद, धन्यवाद सर. बच्चू कडू सर, आम्हाला तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे. बच्चू कडूजी, एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची आहे, त्याचं उत्तर प्रामाणिकपणे द्या, कारण तुम्ही लढणारे कार्यकर्ते आहेत म्हणून तुमच्यासाठी हा सवाल आहे. आज महाराष्ट्रात किंवा कुठेही असू द्या, आजच्या ह्या काळात जर निवडणूक असती तर लोकांना TV वगैरे मिळाले असते का, टॅब वगैरे मिळाले असते का? काही ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या आधी टॅब देऊ असं सांगितलं जातं. चेन्नई सारख्या किंवा आपण बघतो की तामिळनाडूमध्ये TV वाटले होते निवडणुकीच्या पूर्वी, त्याची घोषणा केलेली होती. नेत्यांना फक्त निवडणूक लागते का सर्वसामान्यांना असं देण्यासाठी? नाही, टॅब आम्ही देणारच आहो, टॅब देणार नाही अशातला भाग नाही आहे. फक्त आता ते कोणाला द्यायचे त्याचं सगळं नियोजन करावं लागेल. श्रीमंताला गेले नाही पाहिजे, ते गरीबाच्या घरापर्यंत गेली पाहिजे. ह्या सगळ्यासाठी आखरी त्याचे निकष सर्वदा ठरवावं लागतं. ते एकाएकी आणले टॅब आणि वाटप केले, आता सगळी व्यवस्था निवड टॅब देऊन होणार नाही, ते व्यवस्था निर्माण करावं लागेल. तुम्ही सांगा, आता बसल्या माझा व्हिडिओ तुमच्या ह्याच्यावर दिसत नव्हता, आली अडचण काहीतरी.
ह्या सगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि माझं काय मत आहे का शिक्षण हा विषय सत्यातला राहणाऱ्या माणसाचा आणि सत्याच्या बाहेरचा असा नाही आहे, सगळ्यांचा विषय. मी पहिल्यापासून बोलत आहोत का आपण जसा हा प्रश्न घेतोय का तुम्ही एक चांगला प्रश्न समोर आणला, हा सगळे मिळून करावं लागेल, हे आंदोलन म्हणून स्वीकारावं लागेल. प्रॉब्लेम आम्ही डिस्कस करत नाही, आम्ही सोल्युशन सकट येतो का नाही. येत्या काळामध्ये सिग्नल वाढण्यासाठी शासनाकडून का प्रयत्न आपण करत नाही? सिग्नल वाढवा, पॉवर वाढवा, बूस्टर लावा. जिथे रेंज येत नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगावं आमच्या मोबाईलला सिग्नल येत नाही, तिथे बूस्टर लावून घ्या, नेटवर्क मिळेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एवढं तर करूया. आता फक्त जिओचंच भेटते नेटवर्क, एअरटेल गिरटेल सगळं बंद आहे. जिओ मेहरबान आहे सध्या सरकार. जे कोणतं नेटवर्क मिळतं ते नेटवर्क गावागावापर्यंत पोहोचलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. देवयानी जी बोला. नेटवर्कच्या इश्यूवर बोलायचं होतं. फक्त एक विषय माझा असा आहे प्रश्न की आदरणीय बच्चू कडू साहेब सरकारकडनं पुढच्या कॅबिनेटमध्ये एक मागणी करतील का? म्हणजे माझी महाराष्ट्राच्या जनतेकडून मागणी आहे की शुल्क नियमन समिती आपण केलेली आहे, त्याच्यासाठी कायदा केलाय फीच्यासाठी आपण, तर महाराष्ट्राचं सरकार इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं शुल्कांचं पूर्ण नियमन करेल का? कारण आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पालकांना हे फीज भरणं परवडत नाही, तर आपण सगळ्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संस्थाचालकांची बैठक घेऊन सरकार या शुल्क नियमन समितीच्या माध्यमातून शाळांकडून घेण्या जाणाऱ्या फीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विशेष नागरिकांना सवलत देणार का? ठीक आहे, उत्तर घेऊया. ते उत्तर घेऊया. माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे. माहित नसेल आपण याच्यासाठी पेशत शासन निर्णय काढला होता का यावर्षी फक्त अर्धीच फी शाळांनी घ्यावी, त्याच्या विरोधात सगळ्या संस्थानिकांनी कोर्टात गेले आणि कोर्टानं आदेश दिला का असं करता येणार नाही, तुम्हाला त्याची जबरदस्ती करता येणार नाही. अशा पद्धतीनं ते कोर्टात जाऊन आपण केलेल्या शासन निर्णयाला तिथं आपण पाहतो ब्रेक केला. आता यामध्ये कायद्यात रूपांतर केल्याशिवाय पर्याय नाही. येत्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा एक चांगला कायदा अधिक याच्यामध्ये काही चांगलं करता येईल का तो प्रयत्न आपण करतो. बच्चू कडूजी, राज्याच्या माजी शिक्षण मंत्र्यांनी न्यूज 18 लोकमत वर आज याच महापरिषदेमध्ये गंभीर आरोप केला. तुम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात तुमच्या सरकारमधले तुमच्या सरकारच्या नातेवाईक जे संस्था चालक आहेत त्या नातेवाईकांनी जाऊन आव्हान दिलं आणि तुमचाच निर्णय उलथवून लावला, अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी न्यूज 18 लोकमत वरती केलेला आहे. यात काही तथ्य आहे का? आता त्यांनी माझं काय म्हणणं आहे या आरोपात काही अर्थ नाही आहे. बीजेपीचे असणाऱ्या शाळा किती जास्त फी घेते ते काढू का? मी बनिरवाल पुरोहित जे राज्यपाल आहे त्यांची हिंगणघाटची शाळा आहे, त्यांनी या 7 वर्षात 2 कोटी रुपये जास्त घेतले विद्यार्थ्यांकडून. ह्या पक्षाचा विषय नाही हा. हा जो आपण पाहतोय हा सार्वत्रिक विषय आहे. आणि मग असं जर सगळं पाहत बसलो आणि याच्यात जर राजकीय आपण डोकं घालत बसलो तर मूळ प्रश्नाला हात लागणार नाही. हे असे आरोप केल्यापेक्षा माझं असं मत आहे का शिक्षण हे समानतेनं भेटलं पाहिजे, सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे. ती विद्या आहे आणि ते गरीब आणि श्रीमंत न पाहता जात आणि धर्म न पाहता सगळ्यांना समानतेने कसं जाता येईल हे पाहिलं पाहिजे. नक्कीच. आपल्याकडे 2 शिक्षण तज्ज्ञ आहेत. एक एक मुद्दा मी उपस्थित करू इच्छितो. हा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या एका मागे चर्चेत देखील आला होता की जर आता कोरोनामुळे सगळं डिस्टर्ब झाले, आपलं शैक्षणिक वर्ष हे जूनपासून सुरू होतं, का नाही आपण हे 0 वर्ष डिक्लेअर करायचं आणि जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करायचं, जानेवारीपर्यंत आटोक्यातील असं समजा धरून प्लॅनिंग केलं तर, असा एक थॉट आला होता. शक्य आहे का? शिक्षण तज्ज्ञांकडून मला मत हवंय. फडके सर. शक्य काही नाही आहे, पण याच्याबद्दलचं धोरण सरकारने नक्की करायला पाहिजे. आता असं होतंय की शाळा चालू केव्हा करायची, बंद केव्हा करायची, या सगळ्या गोष्टी सरकार ठरवतंय. शिक्षण संस्थांच्या चालकांना, शिक्षकांना याच्यामध्ये काहीच म्हणायचं नसतं. आता असं झालंय की आमच्याकडे 10वीची इंटर्न टेस्ट सुरू झाली कालपासून ऑनलाईन. मग आता तुम्ही जर म्हणाल की 1 जानेवारीपासून 10वी चालू सुरू, तर मग या 10वीच्या मुलांनी काय करायचं, 9वीच्या मुलांनी काय करायचं, या बारीक बारीक प्रश्नांची उत्तर आपल्याला निवडावी लागतील, मिळवावी लागतील आणि मग एक निर्णय घ्यावा लागेल. मला एक गोष्टाची सांगायची होती की सरकारने या संधीचा फायदा घेऊन शिक्षणाची पुनर्रचना करण्याचा एक प्रयत्न करायला पाहिजे होता, पण आज सरकार इतकं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे की या गोष्टी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे. कडू साहेब काय म्हणतात त्यांना विचारा बरोबर?
बच्चू कडू सर आपण किमान आतापर्यंत आमच्या वर्षातही गायकवाड आहे कॅबिनेट मंत्री त्यांनी किमान 15 ते 20 बैठकी शिक्षण तज्ञांसोबत घेतल्या त्याच्यात अनेक प्रकारच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या त्या दिवशी आदित्यजी ठाकरे होते मुख्यमंत्री महोदय होते आमच्या वर्षातही सुद्धा होत्या आणि त्यामध्ये असं ठरलं का 2 वर्षाचा एकत्रित अभ्यासक्रम करता येईल का म्हणजे पुढच्या वर्षीचा 8वी आणि या वर्षीची 7वी असं एकत्रित करून आपल्याला जर पुढच्या वर्षीचं शिक्षण देता येईल का असे अनेक प्रश्न आले जसं तुम्ही आता सांगितलं का 2 महिने पहिले शाळा सुरू केल्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये थोडं कमी जास्त केलं आणि त्याच्यातून काही जर आपल्याला करता आलं तर असे अनेक प्रस्ताव शासनाकडे तयार आहे आणि त्या पद्धतीनं आपण समोर जाणार आहोत शासनानं काहीच केलं नाही अशातलं म्हणता येत नाही आमच्याजवळ सगळी तयारी आहे जसा व्यवस्था निर्माण होईल तशा पद्धतीनं आपण समोर जाऊ जास्तीत जास्त शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी नक्कीच शासन घेतल्याशिवाय राहणार नक्कीच ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत आपण आणखी काही महत्वाचे मुद्दे आपल्याला चर्चेत आणायचे एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आणखी काही मुद्दे कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज 18 लोक ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय सरकार सांगा शिकायचं कसं आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी लोखंडे सर सोबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लोखंडे सर तुम्ही जो मुद्दा मांडत होतात तो मुद्दा मांडा माझा असा मुद्दा होता की ह्या आता संकट जे आपल्यावरती आलं आहे त्याचा फायदा घेऊन आपण शिक्षण पद्धतीचंच एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आणाव्या असं मला वाटतं त्यातली पहिली म्हणजे काय झालेलं आहे की आपण आता क्लर्क बनवतोय आणि ह्या जगाला आता क्लर्कची आवश्यकता नाही हे मान्य करूयात कडू साहेब देवानी मॅडम हे तुम्ही मान्य करा तुम्ही वाचा पहा जगात आता क्लर्कची आवश्यकता नाही आणि आपली शिक्षण पद्धती हे फक्त आणि फक्त क्लर्क बनवतीय आपल्याला त्याला आता वोकेशनलचं शिक्षण द्यावं लागणार आहे आपल्याला त्याला आता शेतीचं शिक्षण द्यावं लागणार आहे अहो आपला देश हा शेतीप्रधान देश आणि आपल्या देशामध्ये शेती हा विषय शिक्षणात नाही कसा शेतकऱ्याविषयी त्याचा रिस्पेक्ट वाढेल त्यामुळे शेती हा विषय आणला पाहिजेत त्याला वोकेशनल शिकवलं पाहिजेत आणि त्याचबरोबर त्याला आता परीक्षार्थी न करता आयुष्याला कसं समोर जायचं हे शिकवलं पाहिजे मग त्याच्याबरोबर काय काय करावं लागेल एखादा त्याला छंद शिकवला पाहिजे हे करावं लागणार आहे आपल्याला कारण त्या विद्यार्थ्याला आपल्याला आता विद्यार्थी न ठेवता आयुष्याला समोर जाणारा एक माणूस एक ह्युमन असं बघितलं पाहिजेत कारण पुढच्या 5-7 वर्षामध्ये एवढे जगात चेंजेस येणार आहेत आणि जर आपण या पिढीला तयार नाही केलं ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दोष देईल असंच मला वाटतं त्यामुळे ह्या 4-5 गोष्टी आता हा संकट आल्याचा फायदा घेऊन आपण विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जायला पाहिजेत आणि तुम्ही पॉलिसी मेकर हे करू शकता असं मला वाटतं आणि तुम्ही पालकांशी बोला तुम्ही मी मगाशी म्हणालो तुम्ही स्टेक होल्डरशी बोला तेही तुम्हाला सांगतील की किती आवश्यकता आहे ह्या सगळ्या गोष्टीची आणि तिथे आणि तिथे आणि तिथेच फक्त आता अपॉर्च्युनिटी असणारे नोकरीसाठी काम करण्यासाठी एंटरप्रेनर होण्यासाठी बाकी कुठेही फार आता त्याला तुम्ही बघा ना 1-10 क्लार्क च्या जागेसाठी लाखात फोन करतात आणि आपण न्यूज वाचतो काही वाटत नाही आपल्याला की त्यात 3 PhD अर्ज केला ह्याच्यापेक्षा वाईट दुर्दशा काही नाही असं मला वाटतं शिक्षणाची कृपा करून ह्याच्यावरती आता ह्या संकट आले त्याचा फायदा घेऊन आपण जर बऱ्यापैकी चेंज केलं तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल असं मला वाटतं धन्यवाद बच्चू सर काय याच्यामधून मार्ग काढता येऊ शकतो सरकारच्या पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत तर अशा आमच्याकडे अशा 2-3 हजार सूचना आलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या 2-3 हजार प्रकारच्या सूचना आहे जसं आता साहेबांनी सांगितलं त्यांचं पण अतिशय चांगला सूचना आहे ह्या सगळ्या घेऊन आता आपण तशा पद्धतीचं धोरण जे केंद्रानं ठरवलेलं धोरण त्याच्यात अधिक काय आपल्याला करता येईल हे निश्चितच आपण करू जसं शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही शिक्षण म्हणजे उद्योग बनवू शकतं शिक्षण म्हणजे क्रीडामध्ये पण जाऊ शकतं शिक्षण म्हणजे आपण पाहतो किंवा कृषीमध्ये पण जाऊ शकतो शिक्षण आणि फक्त नोकरी हे समीकरण तोडावं लागेल आणि निश्चितच तशा प्रकारचं काय करता येईल आता मेळघाटच्या पोरांना तिथं शिकवायचं असं तर त्यांच्या परिस्थितीने मी सांगतोय का एकूण जे काही शिकवणारे पोरं आहेत शिकणारे पोरं आहेत ते 10वी 12वी नंतर जे पोरं आहे जाणारे त्यातले फक्त 10 ते 15-20% पोरं हे बाहेर जातात 40-80% पोरं हे तिथंच काम करतात त्या मेळघाटमध्ये किंवा त्या तालुक्यातच राहतात
20% पोरं बाहेर जातात, मग पुण्याला जातं, कोणी अधिक कुठे जात आहे त्याला चान्स भेटतो, पण 80% जे पोरं तिथंच राहतं, पण त्या परिस्थितीच्या सोबत जे त्यांना लढावं लागतं त्याचं काही शिक्षण भेटता येईल का? कारण फक्त 20% व्यवस्था झाली, 80% व्यवस्था झालीच नाही, असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यासाठी निश्चितच आम्ही एक तज्ज्ञ समिती सुद्धा आता निर्माण केली आणि ते सगळं घेऊन रोज शिक्षण फक्त नोकरी नाही, रोजगार निर्माण होईल, उद्योग निर्माण करता येईल, कृषीमध्ये तो चांगलं पाऊल टाकेल, अधिक कुठल्या क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीनं समोर जाईल, हे सुद्धा आपल्याला त्याच्यात निर्माण. नक्कीच चांगला, अतिशय चांगला पॉझिटिव्ह विचार तुम्ही मांडताय, पण काय होतं की दरवेळेस आपण असे विचार घेतो मग त्याच्यावर समिती नेमते, तोपर्यंत 5 वर्षाचा कार्यकाळ संपतो आणि 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की ते सब संपून जातं, विरून जातं. असं नको व्हायला, असं आहे की कोरोनाने आपली आयुष्याची पद्धती बदलली आहे, शिक्षणाची पद्धती बदलायची असेल ना तर ही वेळ आहे. म्हणून आम्ही सरकारला प्रश्न विचारतो आहे, सांगा कसं शिकायचं. प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा कार्यक्रम नाही, बच्चू कडूजी राजकारण तर मुळीच आपल्याला करायचं नाही, पण तुम्ही एक टाईम फ्रेम ठरवा, आजपासून पुढच्या 90 दिवसात 60 दिवसात आम्ही एक कॉन्क्रीट प्लॅन घेऊन येऊ आणि पुन्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही दिवस ठरवा, तुम्ही परत या चर्चेला या, पण तुम्ही एक टाईम फ्रेम घेऊन करा. कारण प्रत्येक वेळेस शॉर्ट टर्ममध्ये आपण चाललो आहे, आपण हा महिना पुढचा महिना, पण पुढच्या 3 महिन्यानंतरचा काय प्लॅन आहे, 6 महिन्यानंतरचा काय प्लॅन आहे, याची योजना आपण आज तरी ठरवूया ना, मगच आपण पुढे येऊ प्लॅन घेऊन. शाळांचं काय होणार, अहो कसं बसणार, एका बाकावर 3 मुलं कशी बसणार. आपण बोला बोला. आपण या बाबतीत ठरवलं आहे सगळ्या, तुम्हाला लागन तर मी मागं पण म्हटलं होतं का ते पब्लिश करता येत नाही, तसं पब्लिश केलं तर मग अनेक अडचणी संघटना त्याच्या आंदोलन. आपलं नियोजन पूर्ण झालेलं आहे, जसं हा 9वी ते 12वी आपण सुरू करतो आहे, 9वी ते 12वी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल आणि बाकीचे त्याच्या खालचे जसे वर्ग जसं जसा प्रकोप हा कमी होतं तसं तसं आपण सुरू करणार आहोत. खरं तर आता 7वी 8वी एकत्रित वर्ग महाराष्ट्राच्या शिक्षण राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या बद्दल त्यांनी सूतोवाच केलेले आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातल्या 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होतील अशा प्रकारची माहिती आताच बच्चू कडू यांनी दिलेली आहे. विलास त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही शाळांमध्ये जी आपली सध्याची प्रचलित पद्धती आहे, बाकावर 2 मुलं 3 मुलं बसतात, एका 400 स्क्वेअर फूटच्या खोलीमध्ये साधारण 50 ते 60 मुलं बसलेली असतात, सोशल डिस्टन्सिंगचं काय, हा कोरोना 3 महिन्यात आटोपणार आहे का, नोव्हेंबरमध्ये आटोपणार आहे का, नाही. मग जर नाही तर बॅकअप प्लॅन काय, हा देखील विचार केला पाहिजे. त्याची एसओपी काय, त्याची एसओपी काय. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या पूर्वी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की 9वी ते 12वी पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या ती वर्ग खरं तर आपण नोव्हेंबरपासून सुरुवात करणार आहोत, पण त्या दृष्टीनं नेमकं काय एसओपी सरकारनं बनवलेली आहे, कशा प्रकारचा मार्ग या कोरोनाशी बचाव करण्यासाठी केलेला आहे याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बच्चू कडू सर. ठीक आहे, मी फडके पोहोचत नाहीये. हा, फडके सरांकडे जातो. फडके सर, संस्था तयार आहेत अशा प्रकारच्या शाळा सुरू करण्यासाठी, 10वी ते 12वी पर्यंत, 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी? पण तयार आहेत का नाही मला सांगता येणार नाही. याच कारण असं आहे की काल परवा जो सर्व्हे झाला, त्या सर्व्हे मध्ये साधारण 70-75% पालकांनी आता मुलं शाळेत पाठवायला तयार नाही अशा प्रकारची उत्तरं दिली आपण वर्तमानपत्रात त्याच्याबद्दलच्या बातम्या वाचल्या. आता होणार आहे असं की जर शाळा चालू केल्या, म्हणजे आम्ही शाळा चालू करायला अतिशय उत्सुक आहोत, परंतु त्याची एसओपी नीट तयार करून त्याच्यातल्या अनेक गोष्टींची संस्था चालकांना देखील उत्तर मिळाली पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर त्याची जबाबदारी शाळा घेईल, पण तो ज्या वाहनाने येणार आहे किंवा ज्या रस्त्याने येणार आहे त्या वाहनाची सॅनिटायझेशन, त्या रस्त्यावरची सगळी सुरक्षितता, त्याला घरी काही झालं तर शाळेला जबाबदार जाणार आहात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शाळेच्या व्यवस्थापनाला मिळाल्याशिवाय अगदी नक्की महत्वाचा मुद्दा आहे हा सर. कारण केवळ तुम्ही टेम्परेचर गननी टेम्परेचर घेणं आणि ऑक्सिमीटरनी ऑक्सिजन बघणं एवढ्याच्या छोट्याशा स्क्रीनिंगवर मुलांना जर शाळेत सोडलं सेफ नाही. कारण आता असेही केसेस झाले आहेत
की ह्या दोन्ही टेस्टमधून देखील माणूस सुटतो आणि नंतर कळतो तो पॉझिटिव्ह असतो आणि एक मुलगा एका वर्गात पॉझिटिव्ह सापडला अख्खा वर्ग क्वारंटाईन करायची वेळ येईल आणि मग पुढे काय ह्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. आपण बच्चूकडून बच्चूकडे सर निश्चितच आपलं म्हणणं बरोबर आहे का तपासणी माझं आपण नेहमी आग्रह करतोय का शाळा सुरू झाल्या पाहिजे. शाळा सुरू झाल्या तर त्याच्यातल्या येणाऱ्या अडचणी ह्या सुद्धा समोर यावंच लागेल. आता त्याच्यात थोडं कमी जास्त याच्यासाठी आपण 9वी 10वी 11वी 12वी हे मोठ्या मुलांच्या जिथं काही आपण करू शकतो त्याच वर्ग आपण सुरू करतोय. त्याच्यात आपण पहिले पाहू याच्यात काही अडचण येतं काही तपासण्या करून घेता येईल का शिक्षकांच्या तपासण्या अगोदर करून घ्यायच्या जसं विधिमंडळामध्ये अधिवेशन भरलं आमदारांच्या तपासण्या करून घेतल्या तशा विद्यार्थ्यांच्या तपासण्या करून आपल्याला शाळेमध्ये बोलावता येईल शिक्षकांच्या तपासण्या करून घेता येईल ही अशा पद्धतीनं आपल्याला समोर जावं लागेल. आखरी त्याला थांबवणं म्हणजे वाटतं नोव्हेंबरपर्यंत किंवा डिसेंबरपर्यंत काही कमी जरी झाला हा प्रकोप तरी आपल्याला त्याचा फायदा होईल. आता हा सगळा प्रश्न कसा आहे काय स्थिती राहील हे तुम्हाला आम्हाला काही सांगता येत नाही. ते तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला निश्चित सांगा का नोव्हेंबरमध्ये अशी स्थिती राहणार डिसेंबरमध्ये असं राहणार तर असं काही आपल्या हाती नाही आहे. आखरी त्याला समोर जावं लागेल मजबूतीनं. आपण ना प्रॅक्टिकल बोलूया हे असं होईल तर तसं होईल स्पेक्युलेशन नको शक्य नाहीये. अहो शिक्षक 9वी 10वी 11वी 12वीला शिकवणारे शिक्षक जे असतात सिनियर शिक्षक असतात त्यांची वय 40 45 50 वयाचे असतात. कोमॉर्बिडिटी असते एक वर्गात मुलगा मिळाला तर शिक्षक क्वारंटाईन होईल. उद्या सायन्स टीचर मॅथ्स टीचर क्वारंटाईन झाला तर मुलांचं शिक्षण थांबेल. आपण प्रॅक्टिकली ॲक्सेप्ट करूया की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत म्हणतो ना किती इच्छा असली तरी दिसत नाही आता कठीण आहे आपण पुढचा प्लॅन करूया एवढंच आमचं सांगणं आहे. बच्चूकडेजी आता काय त्याच्याबद्दलची एसओपी बनवली आपण प्राथमिक एसओपी जर शाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असतील तर. हा बनवले या सगळ्या संदर्भात एका वर्गात किती मुलं ठेवायचे किती अंतरावर ठेवायचे शिक्षकाच्या संदर्भात सुद्धा एखादा पॉझिटिव्ह आला तर त्या ठिकाणी दुसऱ्या पर्याय शिक्षकांची कशी व्यवस्था करायची या सगळं तयार झालेलं आहे आणि त्या प्रमाणात आपण समोर जाणार आहोत. आता आपण सुरू केल्यानंतर पहिल्या 5-7 दिवसात 15 दिवसात काही अडचणी येणार आणि ज्या अडचणी त्या पद्धतीने आपल्याला समोर जाता येईल. हे अशा एकदम आपण निगेटिव्ह भावनेतूनही गेलो होतो तर मला वाटतं ते चालणार नाही. आपल्याला जर जास्तच अडचणी आल्या तर मग बंद करावं लागेल. परंतु त्या आपण जसं सांगितलं का 50 वर्ष झालेला शिक्षक असेल तर त्याला थांबवावं लागेल. पर्यायी शिक्षक आपण तयार करतोय बरोबर आहे कारण इतर सगळ्या गोष्टी अनलॉक 5 पर्यंत येता येता आपण बऱ्याच गोष्टी सुरू केलेल्या आहेत. आता केवळ शाळा आणि काही जिम वगैरेचा निर्णय अजून. पण विलास असं आहे ना की आपण हाच ना मुद्दा तज्ञांना विचारतोय की तुम्ही अनलॉकचे एक ओपन करत जाता ते वेगळं हॉटेल संदर्भातला इंडस्ट्री संदर्भातला दुकानां संदर्भातला निर्णय घेणं वेगळं पण शाळेचा निर्णय त्या तराजूत तुम्ही तोलू नका. शाळांसाठी पुढच्या 3 महिन्याचं आणि 6 महिन्याचं प्लॅनिंग करा. हे असं शॉर्ट टर्म प्लॅनिंग चालतं ना दर मंथ एंडला अनलॉकच्या गाईडलाईन्स काढायच्या आणि मग आपण बघायचं अरे शाळा उघडणार की नाही कशा उघडणार शाळा. तुम्ही जमीन बघा ना वास्तव बघा काय आकडे येतात कशासाठी खोटी आश्वासन आपण घ्यायची. नको आम्हाला आश्वासन मंत्री महोदय आम्हाला अशी आश्वासन नको. तुम्ही 3 महिन्याचं 6 महिन्याचं प्लॅनिंग सांगा त्याची गरज आहे. ते देऊ आपण तुम्हाला 6 महिन्याचं प्लॅनिंग लागन तर मी ईमेलद्वारे देतोय. धन्यवाद. पण सर एक महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला हेही धरून चालावं लागेल जर आपल्याला त्याचं उत्तर नाहीये कोरोना कधी थांबणार आहे तर मग आपल्याला केवळ हातावर हात धरून चालू द्या तुमचं ऑनलाईन एज्युकेशन म्हणत त्या पोरांचा पण विचार करावा लागेल. सर ते पोरं जी आज संस्थे या सगळ्या स्पर्धेतून मागे पडतायत शिक्षणापासून बाहेर पडतायत शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर ढकलले जात आहेत त्यांचं प्लॅनिंग सुद्धा करावं लागेल. जर तुम्हाला कोरोना पुढचे 6 महिने राहणार आहे असं तुम्ही ठरवलं असेल तर त्याचं प्लॅनिंग काय. माझं एक मत आहे की आता आपण 9वी 10वी जेव्हा आपण सुरू करतो 9वी 10वी 11वी जेव्हा नोव्हेंबरमध्ये सुरू करतो आहे त्याच्या सुरू करण्याच्या वेळेस अगोदर आता आम्ही पूर्ण प्लॅनिंग करून सगळ्या तज्ज्ञांकडे आपण घेऊ जे प्रत्येक विभागाच्या बैठकी आणि सगळ्या बैठकी झाल्यानंतर मग त्या कशा पद्धतीने समोर जायचं त्याचं प्लॅनिंग सगळं. आता आपण आत्ता ठरवलं आहे का 9वी 10वी 11वी 12वी आपण नोव्हेंबरमध्ये सुरू करायच्या. आता कशा सुरू करायच्या कशा पद्धतीनं दक्षता घ्यायच्या हे प्लॅनिंग होईल ना. आता या 8-10 दिवसात प्लॅनिंग झालं तर ते तुमच्यासमोर मांडू आम्ही ते जाहीर करू.
नक्कीच आम्हालाच नाही महाराष्ट्रातल्या लाखो पालकांसाठी लाखो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते अत्यंत उत्सुकतेची बाब असणार आहे की शाळेचं दार विद्यार्थ्यांना तर जास्त उत्सुकता आहे की शाळेत आपल्याला पुन्हा कधी जायला मिळणार आहे. लोकांना हे बघायचंय की शाळा किती सॅनिटाईज करणार, कसं करणार, शाळेकडे स्टाफ आहे का, शाळेकडे आर्थिक निधी आहे का, हे सगळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम फेस करायचे आहेत. संस्थाचालक देखील आपल्या चर्चेत आहे. सोनकवडे सर, सरकार तयारी करायला तयारी करतंय शाळा सुरू करण्याच्या, तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे तू शाळा तयार आहेत का याच्यासाठी? चर्चेचा आवाज नाही माझ्याकडे. सरांपर्यंत आवाज पोहोचतोय का सोनकडे सर? ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रत्यक्ष शाळा घ्यायला पण शिक्षक तयार आहेत, पण पालक जबाबदारी घ्यायला तयार आहेत का? पेशंट सापडत असताना चिमुकल्या मुलांच्या जीवाशी कुणी खेळायचं? एका बाजूला फीस आहे, दुसऱ्या बाजूला इंटरनेट साठी महिन्याला लागणारे पैसे, या ठिकाणी मोबाईल लागत नाही, त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण चालणार कसं? ग्रामीण भागासाठी वायफाय नेटवर्क उपलब्ध करून दिलं म्हणजे मुलांना शिक्षण प्रवाहात आणू शकतो. शिक्षण क्षेत्राला पुढे न्यायचं असेल तर ह्या माझं कुटुंब माझे आरोग्य ह्या योजनेतून शिक्षकांना कार्यमुक्त करावं. सरकार सांगा कसं शिकायचं हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय सरकारला. न्यूज 18 लोकमत एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही देखील विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे प्रश्न घेऊन तळमळीनं गेले 12 तास तुमच्यासमोर याच मुद्द्यावर उभे आहोत. आपल्यासोबत शिक्षणतज्ज्ञ हेराम कुलकर्णीजी आपल्यासोबत जोडले जात आहेत. चर्चेची काही मिनटं शिल्लक आहेत. हेराम कुलकर्णीजी, सरकारकडून काय अपेक्षा आहेत एक थोडक्यात मांडणी करा. मुलांसाठी काय सांगाल, सरकारने काय करायला हवंय, शिक्षकांनी काय करायला हवंय? सरकारने ऑफलाईन शिक्षणाचे जे मार्ग आहेत ते बळकट करायला हवेत. म्हणजे कसं? कारण म्हणजे एकतर स्वाध्याय पुस्तिका हा जो पर्याय आहे हा स्वाध्याय पुस्तिका सरकारने छपाई करायला पाहिजे. त्या स्वाध्याय पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील असा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कम्युनिटी रेडिओ हा जो पर्याय त्यांनी दिला होता तो ज्या प्रकारे बळकट करायला पाहिजे तो त्यांनी केला नाही. त्याच्यानंतर ज्या भागामध्ये कोरोनाचं सावट फारसं नाही अशा दुर्गम भागामध्ये शाळा सुरू करायचा प्रयत्न करायला पाहिजे. विशेषतः गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या पालकांनी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी इच्छा व्यक्त केली होती, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आज 5-5, 10-10 मुलं घेऊन शिक्षक अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करतायत. अनेक स्वयंसेवी संस्था त्यासाठी प्रयत्न करतायत. श्रमिक एल्गार श्रमिक सारखी संस्था मुरबाड मध्ये असेल किंवा अशा अनेक शिक्षक मला माहिती आहेत, तर त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि या भारतभरचं आज तुमच्या या चर्चेच्या निमित्तानं मी आज गुगलवर जाऊन या मोबाईल ऑनलाइन शिक्षण करू न शकणाऱ्या किती मुलांनी आत्महत्या केल्या याची माहिती मी आज दिवसभर इंटरनेटवर तुमच्या या चर्चेपासून प्रेरणा घेऊन शोधली. तर भयानक चित्र आहे. केरळमध्ये 66 आत्महत्या झाल्यात आतापर्यंत मार्च महिन्यापासून. आणि सगळी महत्वाची राज्य आहेत एका मुलीने जाळून घेतलेलं आहे. पंजाबमध्ये मोबाईल नाही म्हणून मुलीने आत्महत्या केली. आणि इतकं लोन वाढत चाललेलं आहे की याच्यातून येणारं डिप्रेशन, याच्यामधून येणारा न्यूनगंड हा इतका भयानक आहे की त्या पैलूची आज चर्चाच होऊन राहिलेली नाहीये. आणि म्हणून सकाळी ही चर्चा सुरू करताना 8 पहिल्या भागामध्ये मी होतो आणि त्याच्यामध्ये मी असा मुद्दा मांडला की याच्यामध्ये आपल्याला या मार्केटिंगला आपण बळी पडतोय का? या कोरोनाच्या काळामध्ये या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे मार्केटिंग आहे त्याला आपण बळी पडतोय का? आणि या चर्चेत न आलेला फक्त एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो की शिक्षण परवडत नाही म्हणून मुलींची लग्न करण्याचं प्रमाण मोठं वाढलेलं आहे. महाराष्ट्राचा जो बाल आयोग आहे, राज्य बाल आयोग, यांनी जी माहिती संकलित केली ती माहिती आज सांगते की मोठ्या प्रमाणावर आदिवासी भागात आणि ग्रामीण भागात मुलींचे बालविवाह करून द्यायचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्या मुली शाळेत जाणार आहेत आणि म्हणून पालकांचे रोजगार गेलेले आहेत आणि ऑनलाईन करायची शक्यता आहे. तर मुलींचे लग्न करून टाका, त्यांचे लग्न उरकून टाका, तर बालविवाह प्रचंड वाढलेले. मध्यंतरी मी ती माहिती पण संकलित केली. तर हे जे सामाजिक परिणाम आहेत शिक्षणाच्या बद्दलचे, तर त्याच्याबद्दल शासन काही जबाबदारी घेणार आहे का? म्हणून शासनाची भूमिका ही ऑनलाईन शिक्षण शाळांनी त्यांच्या स्तरावर करावं अशी असली पाहिजे. परंतु शासन म्हणून तुम्ही प्रत्येक शेवटच्या मुलाला ज्या सुविधा द्यायच्या त्याची भूमिका घेऊन स्वाध्याय पुस्तिका देणं, हार्ड कॉपी देणं, गोष्टीची पुस्तकं पोहोचवणं आणि हे वर्ष रद्द करायची भूमिका घेऊन शासनाने प्रत्यक्ष साहित्य मुलांच्या हातामध्ये जाईल अशीच भूमिका. नक्कीच नक्कीच. फडके सर, शेवटची 2 समप या कार्यक्रमाचा समारोप तुमच्याकडून करूया. मला असं वाटतं की ही परिस्थिती अभूतपूर्व आहे
आणि त्याच्यामध्ये कुणालाही दोष न देता किंवा कुठल्याही अडचणी न सांगता प्रत्येकाने छोटा मार्ग आपापला काढला पाहिजे. जे मी त्यांच्या हाताखाली सामाजिक कामाचे धडे घेतले ते आमचे गुरु बिंदुमाधव जोशी आम्हाला सांगायचे की सगळीकडे अंधार पसरलेला आहे, गुरु रडत बसण्यापेक्षा एक छोटी पणती लावावी, त्याच्या प्रकाशामध्ये लोकांना पुढे जाता येईल. त्यामुळे आपापल्या परीने प्रत्येकाने पॉझिटिव्हिटी ठेवून एकमेकावरती विश्वास ठेवून जर काम केलं तर मला असं वाटतं की अडचणीच्या परिस्थितीचा मार्ग निघू शकेल. बच्चू भाऊंना मात्र मला असं सांगायचं आहे की चाचण म्हणून तुम्ही अतिशय त्वरेने अतिशय तडफेने काम केलं पाहिजे. ते तुमच्या मंत्रालयाकडं होत नाही असं ग्राउंड रियालिटी मध्ये आम्हाला अनुभव येईल. बर बर लोखंडे सर, कलेक्टिव्ह विजडम झालं पाहिजेत, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत, मीडियाने आलं पाहिजेत, राजकारण्यांनी आलं पाहिजेत, पालकांनी आलं पाहिजेत, शिक्षकांनी आलं पाहिजेत, डोनरनी आलं पाहिजेत, फिलंथ्रॉफिसनी आलं पाहिजेत आणि हे शक्य आहे. आता आम्ही परत परत म्हणतो आहे कारण रिअलाईज झालेलं आहे. त्यामुळे कलेक्टिव्ह विजडम आणि तुम्ही मोठे माध्यम आहात त्याच्यासाठी, तर ते कलेक्टिव्ह विजडम जर झालं तर बरेचसे प्रश्न सुटतील. प्रश्न राहतात तर तेवढ्यावरच बोलायचे का 80% प्रश्न सोडवायचे हे आपण ठरवायचं. नक्कीच. बच्चू कडूजी, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा पोहोचतोय. बच्चू कडूजी, कार्यक्रमाचा समारोपाची वेळ आलेली आहे, तुम्ही काय सांगाल? हे आता तज्ञांचे विचार ऐकलेत तुम्ही, शेवटची तुमची प्रतिक्रिया. एक एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे त्याच्यावर तुमचं उत्तर अपेक्षित आहे सर. ते असं म्हणाले की ज्या दुर्गम भागामध्ये ऑनलाईन एज्युकेशन देणं शक्य नाही आणि तिथं कोरोनाचा संसर्ग नाही, तिथं शाळा सुरू करणं हा पर्याय असू शकतो का? आता अशी काही स्थिती नाही आहे. जे जिल्हे शून्यामध्ये होते जिथं कुठल्याही प्रकारचा प्रकोप नव्हता तिथं आता सगळ्यात जास्त आहे. आणि मग आता आम्ही पाहतोय मेडघाट असल, चिकलदारा, धारणी, सगळ्या इकडे वाढत आहे. शिक्षक हा बाहेरून जाणारा आहे, तो सुद्धा बाहेरून तिथं जातं आणि त्याच्यामुळे त्या अडचणी पुन्हा वाढू शकते. निश्चितच आपल्या काही सूचना आहे त्या अत्यंत महत्वाच्या आहे. आणि मला तरी असं वाटतं का शिक्षण या सगळ्या संदर्भात ही व्यापक आहे म्हणून सगळ्यांनी व्यापकतेनं त्याला घ्यावं लागेल. आपण ज्या काही सूचना मान्यवरांनी दिल्या निश्चितच मी त्या नोट पण करून घेतलेल्या आहे आणि त्या संदर्भात लगेच IBN लोकमतने ज्या पद्धतीनं आज दिवसभर हे सत्र चालवलं, प्रत्येक दिवशी मला वाटतं शिक्षण हा त्याला 20-25 मिनिटं प्रत्येक न्यूज चॅनलनं दिले पाहिजे. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी अशा समोर आणून काहीतरी समोर कसं चांगलं करता येईल खरं तर त्याची सुद्धा गरज आहे. आणि याला व्यापकतेनं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सामूहिकरित्यानं सगळ्यांनी घेऊन याला आपण पाहिलं पाहिजे. कुण्या एका माणसाचं हे काम नाही आहे. जसं मंदिर उभारणी होतं मी मागे सांगितलं मंजित पुतळे, किंवा धर्मासाठी जातीसाठी जसे वाद निर्माण होते तसे शाळेसाठी वाद नाही तर चळवळ निर्माण होणं, चांगल्या प्रकारचं एक आंदोलन उभं राहणं हे सुद्धा महत्वाचं मला वाटतं. निश्चितच मी प्रामाणिकपणे म्हणून माझ्याकडून जेवढं होते तेवढी या शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा केल्याशिवाय राहणार नाही. मी शिक्षण क्षेत्रातला फार मोठा तज्ज्ञ नाही, फार मोठा शिकलेला नाही, पण शिक्षण नाही ते गाडगेबाबांना कशा पद्धतीनं काय दुःख ते मांडलं ते निश्चितच आम्ही पाहतोय का त्या पद्धतीनं आम्हाला समोर जावं लागलं. याचा बाजारही होता कामा नये. आपण पाहतोय का एवढे DEd तयार झाले का, समोर DEd साठी आपण पाहतो पदच राहिलेले 15 लाख DEd आपण निर्माण केले आणि 5 लाख DEd सुद्धा आपण शिक्षक म्हणून लावू शकलो नाही. म्हणजे ह्या अनेक अडचणी याच्यात आहे. पाहिजे होते डॉक्टर, निर्माण केले DEd, अशा अनेक व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या जे काही दोष आहे ते आपल्याला बाहेर काढावं लागेल. निश्चितच आम्ही आमचे मंत्री महोदय वर्षाताई खुद मुख्यमंत्र्यांनी 4-5 ते 6 वेळा याच्या बैठकी घेतल्या. मी सुद्धा 1-2 पानाचा अहवाल तयार करू याच्यावर सातत्यानं प्रयत्न करतोय का याच्या दुरुस्त्या होणं गरजेचं आहे आणि मग त्या निश्चित करू. IBN सुद्धा आमच्या सोबत राहावं मग शिक्षण फीच्या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह नोटवर खरंच चांगले वाईब झाले तुमच्याशी बोलून. आता आमची एवढीच अपेक्षा आहे की येत्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आम्हाला तिथे हवेत, तुमचा आवाज कॅबिनेटमध्ये आम्हाला हवा आहे. तुमच्या मागण्या आता ज्या बोलत आहेत त्या तुम्ही मान्य करून घ्या आणि निश्चित तुम्हाला कॅबिनेटमध्ये यावेळेस बोलवलं जाईल बघा आणि या मागण्या मान्य होतील एवढं आम्हाला बघायचं आहे. शाळा लवकर सुरू व्हायची आहे का नाही व्हायची कोरोना ठरवेल पण मुलं आशेने बघत आहेत. तुम्ही गाडगेबाबांचं उदाहरण दिलं, आधुनिक गाडगेबाबा तुम्ही व्हा आमच्यासाठी. तुम्ही मागण्या मान्य करून घ्या आणि आताची परिस्थिती बघून निर्णय घ्या कारण त्याशिवाय होणार नाही. आम्ही तुम्हाला केवळ मंत्री म्हणून पाहत नाही, आम्ही तुम्हाला एक चळवळीतला कार्यकर्ता पाहतोय, एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता.
तुम्हाला खरंच खडा ना खडा माहिती आहे, तुमच्या भागाची तर माहिती आहे, महाराष्ट्राची माहिती आहे, तुमचे आंदोलन आम्ही पाहिले, गरज पडली तर कुठे आवाज काढायचा हे बच्चू कडून कळतं, ते बच्चू कडून आम्हाला पुन्हा दिसून देत आणि येत्या काळामध्ये त्याची खरी गरज आहे अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. सगळ्या मान्यवरांचे आभार, सगळेजण सहभागी झालात. खरं म्हणजे शिक्षणाचा विषय कधीकधी बोरिंग वाटतो, चॅनल एवढ्या वेळ कुठलंही चॅनल वृत्तवाहिनी शिक्षणावर चर्चा करत नाही, आम्ही धाडस केलं, न्यूज 18 लोकमतने धाडस केलं, आम्ही दिवसभर 12 तास शिक्षणाच्या विषयावर चर्चा करणारं कदाचित भारतातली ही पहिली वृत्तवाहिनी असेल की 12 तास केवळ शिक्षणासाठी आहे. आम्ही आज दुसरी कोणतीही बातमी न दाखवा याच बातमीवर राहिलो होतो. सगळ्या मान्यवरांचे आभार, आमच्या प्रेक्षकांचे आभार, संपूर्ण न्यूज 18 लोकमतची टीम आज त्यासाठी झटत होती. आमचे तंत्रज्ञ आहेत, पडद्या मागचे आहेत, आमचे डेस्कवरचे प्रोड्युसर आहेत, आमचे रिपोर्टर्स आहेत, सगळ्यांचे या निमित्ताने जाहीरपणे आभार मानतो. विलास, नक्कीच. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या महाराष्ट्रात शिक्षणाची चळवळ सुरू केली त्या महाराष्ट्रात कुणाला शिक्षणासाठी गळ्यात फास अडकवावा लागू नये याच्यासाठीच हे मंथन होतं. प्रत्येकाला शिक्षण मिळावं याच्यासाठीच हे मंथन होतं. केवळ प्रश्न नाही तर उत्तरासहित सकारात्मक बाबींसहित महाराष्ट्राच्या समोर केलेलं हे मंथन होतं. या मंथनात सहभागी झालेल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.